हरे कृष्ण श्री गुरु वंदना। श्रील नरोत्तम दास ठाकूर रचित हे गीत आहे। श्रील प्रभुपाद गुरुपूजेसमयी गायले जाणारे गीत। तर श्रील प्रभुपादांची जी सकाळी आरती केली जाते त्यावेळी श्रील नरोत्तम दास ठाकूर यांनी लिहिलेलं हे गीत आहे, भजन आहे, ते गायलं जातं। तर हे बंगाली भाषेतलं भजन आहे। पहिलं कडवं वाचूया। श्री गुरु चरण पद्म केवल भकती सद्म। श्री गुरु म्हणजे दिव्य आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांचे चरण पद्म, चरण म्हणजे पाय आणि पद्म म्हणजे कमळ, चरण पद्म म्हणजे चरण कमल। केवल भकती सद्म, केवल म्हणजे शुद्ध, केवल भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती। सद्म, सद्म म्हणजे काय, निवासस्थान, धाम। वंदो मुई सावधान मते। तर असे हे जे गुरुदेव आहेत जे आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतात, मार्गदर्शन करतात, तर त्यांचे चरणकमल हे भक्तीचे निवासस्थान आहे। म्हणजेच त्यांच्या चरणकमलाचा आश्रय घेऊन आपण भगवंतांची भक्ती करू शकतो। याहार प्रसादे भाई ए भव तरिया याई। तर याहार, याहार म्हणजे काय, त्यांच्या, प्रसादे भाई म्हणजे त्यांच्या कृपेने, हे भाई, हे बंधू। तर एक भक्त दुसऱ्या भक्ताला म्हणतो आहे असे हे जे गुरुदेव आहेत त्यांच्या प्रसादाने म्हणजेच त्यांच्या कृपेने ए भव तरिया याई। ए म्हणजे हा, हा भव म्हणजे भवसागर, तरिया याई म्हणजे तरुण जाऊ शकतो, याई म्हणजे आपण तरुण जाऊ शकतो। तर भौतिक अस्तित्वाचा हा जो भवसागर आहे तो गुरूंच्या कृपेने आपण पार करू शकतो। कृष्ण प्राप्ती हय यहा हयते। कृष्ण प्राप्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती, हय म्हणजे होते, यहा म्हणजे त्यांच्या, हैते तर अशा गुरूंच्या कारणाने होते। तर अशा गुरूंच्या मार्गदर्शनानुसार भक्ती केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती आपल्याला होते। तर हे पहिलं कडवं आहे, त्याचं भाषांतर वाचूया। शुद्ध भक्तीचे एकमेव आश्रयस्वरूप श्री गुरुदेवांच्या चरणकमलांना मी सावधानीपूर्वक कोणताही अपराध करण्यापासून स्वतःला वाचवून प्रीतीपूर्वक वंदन करतो। हे बंधू, त्यांच्याच कृपेने आपण या भवसागराला पार करू शकतो। तसेच त्यांच्याच म्हणजे श्री गुरुदेवांच्या कृपेने व्रजधामात श्री राधाकृष्णांच्या सेवेची प्राप्ती देखील होते। तर पहिलं कडवं आपलं वाचून पूर्ण झालं आहे। श्रील प्रभुपाद की जय। हरी बोल।